आपण अभ्यासत आहोत नागरिक शास्त्र या विषयामधील घटक क्रमांक दोन भारताची संसद आणि यामध्ये संसदेचे कार्य आपण अभ्यासत आहोत या अगोदरच्या भागामध्ये संसदेचं महत्वाचं कार्य आपण पाहिलं कायद्यांची निर्मिती करणे कायदे कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे कायद्यामध्ये दुरुस्ती करणे असं महत्वपूर्ण काम संसद करते या भागामध्ये आपण संसद ही मंत्रिमंडळावर नियंत्रण कसे ठेवते याचा अभ्यास करणार आहोत तर संसद आणि मंत्रिमंडळ यांचा संबंध काय आहे तर मंत्रिमंडळ हे संसदेचाच भाग आहे अगोदर संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहामधून त्या ठिकाणी जे सदस्य त्या सभागृहाचे सदस्य असतात तेच मंत्रिमंडळामध्ये असतात म्हणजेच मंत्रिमंडळ हे संसदेतूनच आलेलं असतं म्हणून त्या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी संसद करते मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे विविध मार्ग आहेत त्यामध्ये संसदेमध्ये मंत्रिमंडळाच्या कामकाजावर चर्चा करणे मंत्र्यांना प्रश्न विचारणे मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्र्यांचा निषेध करणे सभात्याग करणे असे वेगवेगळे किंवा मंत्रिमंडळावर अविश्वास निर्माण त्या ठिकाणी अविश्वास दाखल करणे अशा प्रकारचे नियंत्रणाचे विविध मार्ग आहेत त्यापैकी या ठिकाणी संसदेला डावलून मंत्रिमंडळाला कोणताही निर्णय घेता येत नाही म्हणजेच त्या ठिकाणी संसदेचं मंत्रिमंडळावर नियंत्रण असतं आणि ते संसदेचं महत्वाचं कार्य असतं हे आपण या, या भागात अभ्यासलेलं आहे बघ